प्रधानमंत्री तसेच भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या वयाच्या 88 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. जनता दल संयुक्त पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अशा अनेक खात्यांचा कारभार सांभाळणारे जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. जॉर्ज फर्नांडिस यांनी आतापर्यंत संघवादी राजकीय कार्यकर्ते व पत्रकार म्हणून अनेक भूमिका बजावल्या. त्यांनी सर्वप्रथम 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला. त्यांनी इंदिरा गांधी सरकारला कडाडून विरोध करत आणीबाणीच्या काळात एक आरोपी म्हणून तुरुंगवासही भोगला. फर्नांडिस यांनी आपल्या राजकीय प्रवास एकूण 3 मंत्रालयाचा कारभार पाहिलाय. मात्र गेल्या काही दिवसांपासून अल्झायमर या आजाराने ते ग्रस्त असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. नागपूर येथील 6 वर्षीय चिमुकल्याच्या श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने मृत्यू झालाय. तर केळीचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने श्वास गुदमरून एका मुलीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपण सर्वांनी लहानपणी फुगाचा प्रत्यय नागपूर येथे आलाय. लहान मुले काय खातात याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपूर येथे घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. जयस्वाल डॉक्टरकडे घेऊन गेलो. ते त्यांनी सांगितलं तरी मानल्याने म्हणून मेयोमध्ये घेऊन गेलो. मेयोमध्ये मी स्वतः हे होतो. त्यांनी डायरेक्ट एक्सपर्ट सांगितलं. पेरेंट्स को एक ही सलाह है कि वो तुरंत ही बच्चे को किसी भी नजदीक के हॉस्पिटल में जहां ब्रोंकोस्कोपी की सुविधा हो वहां पर ले जाना चाहिए. जिंदगी में सोच सकते कि केला भी और केला हमारे घर में सर वो खाती थी. जब मैं भी कभी कभी केला खाता था मैं उसको तोड़ के देता था वो खाती थी. पर केले के केला अगर उसके गले में अटका है तो ये अभी भी सर इस चीज पे हम लोगों को पूरे परिवार को और किसी भी हमारे मित्र को विश्वास नहीं हो रहा है सर. शहापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शैलेश निमसे हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या त्याच्या पत्नीने कारागृहात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण येथील आदरवाडी कारागृहात घडली आहे. भिवंडी तालुक्यातील देवसोळे येथील जंगलात 20 एप्रिलला शैलेशची पेट्रोल टाकून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासात मृत शैलेशची पत्नी त्याला मारण्यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी आरोपी साक्षीला अटक करून तिची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात केली. मात्र सकाळच्या सुमारास आरोपी साक्षीने कारागृहातील मोडकळी शौचालयामध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वतःच्याच पतीच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी साक्षी निमसेने आपल्या मृत्याबद्दल पश्चाताप होत असल्याने तिने डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले व या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. सर्वांना ताजेतवाने करणारा चहा बनवण्यासाठी चहा पावडरना केशरी रंग लावून चहा पावडरची विक्री करणाऱ्या मुंब्रा येथील एका एजन्सीचा FDA ने पर्दाफाश केलाय. यामध्ये तब्बल 1098 किलो चहा पावडर व 95 किलो केशरी रंग जप्त करण्यात आलाय. मुंब्रा कौसातील मे इनाम टी या एजन्सीत विना परवाना चहा पावडर तयार केली जात असल्याची माहिती ठाण्याच्या अन्न व औषध विभागाला मिळाली असता पथकाने या एजन्सीवर छापा टाकला. यावेळी चहा पावडरला केसरी रंग लावून 250 ग्रॅम पॅकिंग मध्ये चहा पावडरची विक्री होत असल्याचे आढळून आले. तसेच 1100 किलो चहा पावडर व 95 किलो केसरी रंग जप्त करण्यात आलाय. ही एजन्सी विना परवाना व्यवसाय करत असल्याने व चहा पावडरला खाद्य रंग लावून त्याची विक्री करत असल्याने अन्न परवाना नोंदणी नियमन 2011 या अंतर्गत व्यवसाय न करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय चहा पावडरचे व भेसळीसाठी वापरलेल्या केसरी रंगाचे 4 नमुने तपासणीसाठी घेतल्याचे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या भेसळयुक्त चहा पावडरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्न परवाना विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा मराठा
आरक्षणासंदर्भातील संपूर्ण अहवाल जाहीर झाल्यास समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून अहवालातील काही भाग वगळणे आवश्यक असल्याची विनंती राज्य सरकारने हायकोर्टात केली. मात्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आम्ही युक्तिवाद कसा करायचा अशी भूमिका मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी घेतली. दरम्यान मराठा आरक्षण संदर्भातील सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी येत्या 6 फेब्रुवारी पासून होईल असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती टांगरे यांच्या खंडपीठाने या आधीच जाहीर केले. राज्य मागास प्रवर्गाच्या अहवालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर आपला युक्तिवाद तयार करण्यासाठी हायकोर्टाने सर्व याचिकाकर्ते व प्रतिवादींनाही मुदत दिलेली आहे.